हॅलो, मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला युट्यूब चॅनल फूड सर्फर्स. नुपूर सुमुख. मॅडम दमलात? खोटे असतात ते सगळे निघून जातात. आज आपण जात आहोत असूद गावातील प्रसिद्ध अशा केशवराज मंदिरामध्ये. तर ह्या श्रीदेव केशवराज मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला करायचा आहे एक छोटासा ट्रेक. चहा आणि पोहे ह्या घरगुती नाश्त्याने आजच्या दिवसाची सुरुवात केली. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आपण जाणार आहोत इकडच्या प्रसिद्ध अशा केशवराज मंदिरामध्ये. आम्ही उतरलोय त्यांच्या इथे. मिरची जास्वंदाची भरपूर झाडं आहेत आणि अगदी गुलाबी, लाल आणि पांढरं जास्वंद सुद्धा इथे आहे. तर आता देवळात जाताना माझं असं विचारलं आहे हे पांढरं फूल घेऊन जावं. आणि इथे पण एक आहे, हे पण घेऊ शकतो आपण काढून. पण ह्याच्यासाठी मला सुमुखला बोलवावं लागेल. सुमुख, एक फूल देशील काढून ठेव इथे. एक लाल पण काढ गणपतीला भाऊ आणि आपल्या गाडीतल्या. फुलं आले आहेत ना? किती फुलं आले आहेत? गणपती बाप्पा मोर्या. दापोली ते असूद गाव हे अंतर आहे साधारण 6.5 किलोमीटरचं. आणि हे अंतर पार करायला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं लागतील. गुगल मॅप्सवरील हा रस्ता अचूक असला तरी सुद्धा आम्ही विचारत विचारत पोहोचलो. केशवराज मंदिर इथं गाडी पार्क खाली ठेवायला लागेल. लोकांना विचारलेलं केव्हाही बरं ब्लाइंडली गुगल मॅप्स फॉलो करण्यापेक्षा जेव्हा तुम्ही कुठल्याही इंटिरियर्स मध्ये येता कुठल्याही स्टेटच्या. रस्ता काय सुंदर दिसतोय बघ ना. दाखवूया आपण. मुख्य रस्त्याकडून मंदिराकडे जाणारा रस्ता किती आतमध्ये आहे हे लक्षात येण्यासाठी व्हिडिओमध्ये मी हा संपूर्ण रस्ता दाखवलेला आहे. केशवराज मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर डाव्या हाताला श्री स्वामी समर्थ मठाची सुद्धा पाटी आम्ही वाचली. तीर्थक्षेत्र केशवराज मंदिर पाटी वैगे. मंदिराच्या रस्त्याला लागल्यानंतर तब्बल 1.5 ते 1 किलोमीटर अंतर पार केल्यावर एक पाटी दिसली. ती होती विघ्नहर्ता क्लिनिक ह्या दवाखान्याची. इतक्या आतमध्ये एक दवाखाना आहे हे बघून फार बरं वाटलं आणि म्हणून कौतुकाने डॉक्टरांचं नाव पाहिलं. नाव होतं डॉक्टर तुषार म्हस्कर. खरंच ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या आणि निस्वार्थी सेवा देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरचा अभिमान वाटतो. आणि ह्याचबद्दल बराच वेळ आमची चर्चा झाली. सिटी लाईफमधली सगळी चक्काचौंध लाईफ सोडून परत गावात राहणारे शहरात येऊन डॉक्टर बनून पुन्हा गावाकडे रिटर्न येणारी माणसं कमी असतात. लेफ्टला सगळी सुपारीची बाग आहे बघ. सुपारी, केळी. देवळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सर्वत्र शेत जमीन दिसली. सुपारी, केळी ह्याची विविध झाडं इथे पाहायला मिळाली आणि ती पाहूनच हे लक्षात आलं की पुढे देवळाचा परिसर सुद्धा भरपूर असा हिरवागार असणार आहे. ह्याच वाटेत एक पुरातन असं हनुमान मंदिर सुद्धा लागलं. हनुमान मंदिर जाताच उजव्या हाताला सगळ्या गाड्या ओळीने लागलेल्या दिसल्या. देवळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोरच्याच बाजूला गाड्यांना पार्किंग आहे. इकडेच गाडी लावून आपल्याला देवळाकडे ट्रेक करत जायचंय. आपण ह्या रस्त्याने आलोय आणि इथून ह्या रस्त्याने आल्यावर इथे हा बोर्ड आहे श्रीदेव केशवराज मंदिराकडे. इथे जाणारी वाट ही इथून जाते आणि आपल्याला गाड्यांचं पार्किंग इथे आहे. नुपूर हॅपी का आपण पोहोचलोय स्पॉटवर? इथे गाड्यांचं पार्किंग आहे. त्यानंतर बाप्पासाठी घेतलेली फुलं घेऊन निघालो आम्ही मंदिराच्या दिशेने. इथे पोहोचताच सगळ्यात अगोदर दिसली ती म्हणजे केशवराज कॉर्नर ही पाटी. इथे येणाऱ्या भक्तांसाठी राहायची व्यवस्था केशवराज कॉर्नर या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी खास लक्ष वेधलं ते म्हणजे चिरांच्या बांधकामाने. तर इथे एक निवासस्थान आहे तर कोणाला इथे राहायचं असेल तर हे असं सुद्धा आहे. इथे सुपाऱ्या वाळत घातल्या आहेत. इथून ही वाट जाते. आपण आपला ट्रेक सुरू करूया. पुढे आल्यावर लक्ष वेधलं ते म्हणजे पाण्याच्या आवाजाने. तर ह्या केशवराज मंदिरामध्ये एक नॅचरल वॉटर स्प्रिंग आहे, अर्थात पवित्र पाण्याचा झरा जो वर्षभर सुरू असतो.
ह्या नैसर्गिक झऱ्याचा उगम आता पाहायला मिळत नाही, पण ह्या गोड पाण्याची चव देवळामध्ये असणाऱ्या दगडी गोमुखातून सगळ्यांनाच घेता येते. खरोखरच वॉटर साऊंड थेरपी मिळाल्यासारखं वाटलं. हा ट्रेक सुरू होताच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दिसतात ती म्हणजे घरं, आणि ह्या घरांमध्येच छोटे छोटे व्यवसाय सुरू आहेत, ज्यामध्ये नाश्त्याची सोय तसेच कोकणी मेवा सुद्धा विकायला उपलब्ध आहे. पानगी मिळेल का खायला? सगळं मिळेल, हे वेगळे वेगळे पानगी, आंबोळी, थालीपीठ. अच्छा, येताना सांगितल्यावर लगेच मिळेल ना? घावणे आहेत ना तुमचे? काकांकडनं घावणे घेतो आणि काकूंकडनं पानगी घेतो. सुलकडी. ठीक आहे, चालेल. थँक्यू काका. आम्ही पुण्यावरनं, काकू येताना येतो. दुपारच्या जेवणाची सोय लावून आम्ही निघालो पुढच्या ट्रेककडे. या वाटेवर दोन्ही बाजूंनी उंच झाडं आहेत आणि सर्वत्र पसरलेल्या या हिरवळीमुळे उन्हाची झळ अजिबात बसत नाही. संपूर्ण ट्रेक अगदी सावलीत पार पडतो. आणि आत्ता उजव्या हाताला हे जे दुकान दिसतंय हे आहे या रस्त्यावरचं शेवटचं दुकान, आणि ह्या दुकानापासून उतरायच्या आहेत त्या म्हणजे 63 पायऱ्या आणि पुढे चढायच्या आहेत त्या म्हणजे 150 पायऱ्या अशी माहिती ह्या काकांनीच आम्हाला दिली. ज्या वयोवृद्ध लोकांना ह्या पायऱ्या चढता अगर उतरता येणार नसतील त्यांनी ह्या दुकानातच थांबून विश्रांती घेतली तरीसुद्धा चालेल असं हे काका येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होते. आणि सुपारीच्या झाडांच्या बागेचा वगैरे तसा वास आहे बघ ना, सेम तसाच वास आहे. मेन कोकम जास्त वास इथे डॉमिनेटिंग वाटतं. हो, कारण कोकमाचं उत्पादन जास्त आहे ना इथे. ब्युटिफुल पावसाळ्यात तर म्हणजे खूपच. वेल आहे मिरीचा, मिरीचं उत्पादन इथे भरपूर होतं, त्यामुळे हा जो पूर्ण वेल गेलेला दिसतो आहे आपल्याला हा पूर्ण मिरीचा वेल आहे. दिसत आहेत का बघू? येस, हे जे आहे हे मिरींचे लड लागले आहेत, तुम्ही बघू शकता. हा मिरीचे लड आहेत. ह्या जंगलात आत आत जाताना फ्रेग्रन्स ऑफ द फॉरेस्ट या शब्दांचा असल अर्थ काय तो अनुभवायला मिळाला. म्हणतात ना की जितकं जुनं जंगल तितका स्ट्रॉंग त्याचा फ्रेग्रन्स, याची प्रचिती इथे शिरताच जाणवली. मिरी, सुपारी, केळी ह्या सगळ्याची लागवड बऱ्याच प्रमाणात इथे दिसली, कारण आपण चालताना जी शेजारून दिसते ती संपूर्ण शेतजमीन आहे. साइन ऑफ कन्झर्विंग द नेचर. इथे दगड आहे आणि जी पायरी बांधली आहे बाजूला ती पायरी अख्खी हा दगड प्रिझर्व करून, दगड ठेवून बांधली आहे. निसर्गाचं सौंदर्य बघण्यामध्ये इतके मशगूल झालो की खरोखरच 63 पायऱ्या आहेत का हे मोजायचे राहून गेले. असो, तर आता पायऱ्या उतरून झालेल्या आहेत आणि आता पुढच्या ट्रेकमध्ये आपल्याला काही पायऱ्या चढायच्या आहेत. आल्यावर उजवीकडे पण पायऱ्या जात आहेत. रस्त्यावर जातो, तो रस्ता वर जातो म्हणजे रस्त्याकडे, आणि आपण इथून येऊन डावीकडे वळलो की ह्या पायऱ्या लागतात, ह्या जातात देवळाकडे. इतक्या सुंदर आणि सीनिक अशा फॉरेस्टमधून ट्रेकिंग करून आल्यानंतर आता अजून काय राहिले असं मनात येताच हा सुंदर असा ओढा इथे दिसला. यातलं बरंचसं पाणी सुकलेलं होतं, परंतु ह्याचं दृश्य अतिशय लोभस होतं. सोबतच पाण्याचा झुळझुळाट आणि पक्ष्यांचा चिवचिवाट. क्रॉस करून आपण चाललो आहे पलीकडे जिथे अजून काही पायऱ्या आहेत. दम लागला. ओके, तुम थके नाही क्या? नाही, मी रुका होतो. चलो, मैं थक गई. जमली आहे आणि भरपूर घाम येतोय. त्यावर सुमुखचं, हा सुमुखचं म्हणणं मेकअप उतरतोय. मी काय खूप मेकअप केलाच नाही आहे, पण तुझी अवस्था बघून मला आता असं वाटतंय की ज्या हेवी मेकअप केलेल्या बायका असतात, मुली असतात, ही एक अग्निपरीक्षा आहे. आणि फक्त त्या बाईचं खरं रूप
देवापर्यंत पोचतं. मग जे मुखवटे असतात ते सगळे निघून जातात. आणि त्याची ही एवढी परीक्षा आहे का? अशी ओके. आणि इथे आत्ता एक टू व्हीलर स्पॉट झाली आहे एवढ्यावर. तर ही इथे इतक्या वर कशी आली हे शोधण्यासाठी समोर गेला. तर इथून एक रस्ता आहे जिथून टू व्हीलर. तर ह्या रस्त्याने फक्त माहितगारच वर येऊ शकतात, त्यामुळे आपल्यासारखे नवीन कधीतरी येणाऱ्या लोकांनी इथून येऊ नये. आणि ही स्कूटर जी आहे ती देवळातल्या भटजींचीच होती असं आम्हाला नंतर कळलं. तसं पाहिलं तर हा ट्रेक विशेष अवघड नाही आहे, पण कधीतरी चालणाऱ्यांना ज्यांची सवय गेलेली आहे त्यांना इथे दम लागू शकतो. सोबतच ज्यांना गुडघेदुखी किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम आहेत त्यांना इतका चढ कदाचित झेपू शकणार नाही. तर त्यानुसार इथे येताना तुम्ही विचार करावा. फायनली पोचलो. वर पोचताच ऐकू आला तो म्हणजे हा घंटानाद. त्यामुळे तो ऐकूनच हे लक्षात आलं की इकडे बहुधा आरती सुरू झालेली आहे. त्यामुळे पटापट चप्पल काढून आम्ही मंदिराच्या दिशेने चालू लागलो. केशवराज म्हणजे अर्थात श्री विष्णुदेव. हे मंदिर तब्बल 5000 वर्ष जुनं आहे. पांडवकालीन हे मंदिर श्री विष्णुदेवाचे जागृत स्थान मानले जाते. 5 पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले असे म्हणतात. श्रीदेव केशवराजांची लक्ष्मीकांत मूर्ती काळ्या दगडात इथे आहे व ह्याची उंची तब्बल 3 फूट इतकी असून ती पूर्वाभिमुख अर्थात ईस्ट फेसिंग आहे. इकडचा संपूर्ण परिसर हा हिरवागार असून निरनिराळ्या झाडांची लागवड इथे केलेली आहे. इथे एक दगडी गोमुख बांधले असून त्यातून वाहणाऱ्या पाण्याला एका कुंडात साठवण्यात येते व आसपासच्या झाडांना यातलेच पाणी दिले जाते. आरती सुरू झालेली असल्यामुळे चला पटकन हातपाय धुवून देवाचे दर्शन घेऊ. साठी जपून आणलेले पांढरे जास्वंद व्हायला दिले. आरती आणि प्रसाद खाऊन झाल्यावर मंदिराच्या परिसराचा फेरपटका घेतला. एक विशेष नमूद करायची गोष्ट म्हणजे संपूर्ण मंदिरातील सर्व व्यवस्था ही मंदिराच्या पायथ्याशी राहणारे देपोलेकर कुटुंबीय गेली 14 पिढ्या करत आहेत. रोज होणाऱ्या आरत्या, नैवेद्य, वर्षभरातील सर्व कार्यक्रम ज्या कुटुंबाच्या हातून होतात त्या कुटुंबाला खरंच भाग्यवान म्हणायला हवे. तसेच श्री केशवराज देवस्थान हे 22 घराण्यांचे कुलदैवत सुद्धा आहे. त्यातील काही अडनावे घ्यायची झाली तर ती अशी दातार, दांडेकर, देवधर, मायदेव इत्यादी. मंदिरात शिरल्यावरती डाव्या हाताला गणपतीचं स्थान सुद्धा आहे. आम्ही गेलो तेव्हा हे नुकतेच शेणाने सारवण्यात आले होते. इथे अनुभवायला मिळालेलं सगळंच अद्भुत आहे. मग तो हिरवागार मंदिराचा परिसर असो
की विष्णू देवतेला प्रसन्न करण्यासाठी बांधलेले पवित्र तुळशी वृंदावन असो, आणि आंब्याच्या झाडाच्या बुंध्यातून येणारे जिवंत आणि नैसर्गिक झऱ्याचे पाणी म्हणजे अहो आश्चर्य. हे अत्यंत निर्मळ व शुद्ध पाणी या गोमुखातून बाराही महिने वाहत असते. हे आता आपण आपलं बॉटल्ड मिनरल वॉटर पितो नुपूर, ते झालं. आता नॉर्मल भरली बॉटल. आधी आपण वॉटर प्यायलेलं बॉटल्ड मिनरल वॉटर, आणि हे आहे नॅचरल मिनरल वॉटर. अतिशय जमीन आसमानचा फरक आहे, चवीतच फरक कळतो आहे, आणि ती टेस्ट अशी डिस्क्राईब करू शकत नाही, पण नॅचरल आहे, आर्टिफिशियली इन्फ्यूज मिनरल नाही असे कळत आहे. ह्या देवळातून आणि परिसरातून पाय काही निघता निघत नाहीत, पण तरीसुद्धा निघावं तर लागणारच. निघता निघता आम्हाला इथे काकू भेटल्या. आपला वार्षिक कुलाचार आणि देवाचे आभार मानायला ते पूर्ण कुटुंब इकडे आलं होतं. तब्बल 12 वर्ष त्या नित्यनियमाने इथे येत आहेत. इकडे होणारे बदल त्यांनी जवळून पाहिले आहेत, आणि इतक्यात आपले हे श्रद्धेचे स्थान सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे प्रसिद्ध होत असल्याचे त्यांना जरी चांगले वाटत असले तरी काही गोष्टींची त्यांना खंत वाटते. त्यांच्या श्रद्धास्थानाचे पावित्र्य कायम राहावे ह्यासाठी त्या भावुकपणे व्यक्त झाल्या. पहिलं जायला देत होते, आता या 5-6 वर्षात बंद केले. काकू तुम्हाला काय म्हणायचं, इथे लोक टुरिस्ट जे येतात त्यांच्यासाठी काय तुम्ही निरोप द्याल? निरोप असा आहे की काही लोकांचं हे केशवराज कुलदैवत आहे, आणि देवाच्या ठिकाणी येताना लोकांनी त्याचं तरी भान ठेवावं की कपडे कसं घालायचं काय हे म्हणजे एक, आणि दुसरं म्हणजे स्वच्छतेचं अजिबात लक्षात हे करत नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या बाटल्या ते सगळं हे करतात. कमीत कमी म्हणजे गुगलने खरं म्हणजे उपयोग चांगला आहे की खूप जुने देऊळ वगैरे गुगलमुळे कळतं, पण तिथं तुम्ही टुरिस्ट म्हणून येता पण कपडे कमीत कमी व्यवस्थित घालून यावे. म्हणजे देवाचं ठिकाण आहे, केला पाहिजे देवाचा आदर केला पाहिजे, कारण आम्ही कुलदैवत म्हणून दरवर्षी येतो, पण इथं आल्यावरतीच्या लोकांचे कपडे बघून असं वाटतं की बापरे आपल्या देवाच्या इथं असे लोक येतात असं म्हणजे बरेचदा वाटतं. आणि स्वच्छता पण मेन पाळायला पाहिजे. ओके, थँक्यू बाकू. परतीच्या वाटेवर असताना काका आम्हाला नैवेद्य घेऊन जाताना दिसले. सर्व पायऱ्या पुन्हा उतरून चढून हा नैवेद्य घ्यायला ते खाली आले होते. मस्तशा ट्रेकनंतर आम्ही सुद्धा आमच्या पोटोबाला विश्रांती दिली ती दापके काकूंच्या घरी. पानगी, थालीपीठ, मोदक असे उत्तम पदार्थ त्यांनी आम्हाला खायला घातले. त्याची संपूर्ण रेसिपी माहिती हे आमच्या दापोलीच्या फूड व्लॉगमध्ये पाहायला विसरू नका. आणि हा व्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.